अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत ही माहिती नव्वद टक्के माणसांसोबत अशी घडत असते आणि बऱ्याचदा आपण अशा काही गोष्टींमध्ये फसत असतो एखाद्याला आपण उधार पैसे दिलेले असतात किंवा त्यांना गरज असते त्यावेळेस आपण काहीतरी वस्तू दिलेली असते पैसे दिलेले असतात वेळेवर त्यांना आपण मदत केलेली असते हीच लोक हीच माणसं वेळ निघून गेल्यावर ज्या वेळेस आपल्याला गरज असते आणि आपण त्यांच्याकडे आपलेच पैसे किंवा आपल्याच काही गोष्टी मागत असतो त्यावेळेस ते आपल्याला देण्यासाठी नकार देतात तेवढ्या वेळेसाठी ती साठी किंवा असं म्हणतात की मी नंतर देतो किंवा मग आपण म्हटलं ना की आम्हाला गरज आहे तर ते आपल्याला सांगतात की मी संध्याकाळीच आणून देतो किंवा उद्या देतो की थांबा थोडं परवा देतो अशी आपल्याला कारणं देतात काही काही व्यक्ती आपल्याला सांगतात की मी आठवड्यामध्ये देतो किंवा दोन तीन दिवसामध्ये देतो म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला असे काहीतरी कारण दिले जातात की ज्यामुळे आपली वेळ आणि त्यांची वेळ ही अशीच पुढे पुढे निघून जाते आणि कालांतराने या गोष्टीला दोन महिने चार महिने सहा महिने वर्ष कधी कधी दोन दोन पाच पाच वर्ष दहा वर्ष देखील या गोष्टीला होऊन निघून जातात परंतु ती व्यक्ती आपल्याला आपले पैसे आणून देत नाही आपण त्यांना वेळेवर मदत केलेली असते आणि इतर ते गोष्टी करत असतात नवीन गोष्टी घेत असतात किंवा भरपूर काही गोष्टी अशा एन्जॉय करत असतात परंतु आपले पैसे द्यायचे म्हटले की त्यांच्याकडे ते पैसे नसतात असे ते कारण देतात किंवा आपल्याला इतरही वेगळे कारण देतात दवा दवाखान्याचे कारण देतात म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत यातली एक ना एक गोष्ट आपल्यासोबत घडलेलीच असते आणि आपल्याला त्याचा अनुभव आलेला असतो मग बऱ्याचदा आपण कितीही प्रेमात मागा रागा मागा कशाही परिस्थितीत मागा परंतु आपल्याला ते नेहमी कारणच देत असतात मग अशा व्यक्तींसाठी आपण नेमकं काय करायचं किंवा आपले पैसे त्यांच्याकडनं कसे काढून घ्यायचे हेच आपल्याला कळत नाही आपण कितीही गरज असली आणि त्यांना मागितलं तर ते देण्यासाठी आपल्याला अशी अशा प्रकारचे कारण देत असतात म्हणून आज आपल्याला एक असा उपाय करायचा आहे की ज्या उपायाने आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात महिन्याभरात कालांतराने दोन तीन महिन्यात का असे ना परंतु हे अडकलेले पैसे आपल्याकडे येतच असतात स्वामींच्या कृपेने विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे तर आता बघूया उपाय काय आहे बघा तुम्हाला काय आहे बुधवारी गुरुवारी किंवा शुक्रवारी या तीन वारांपैकी एक वारी तुम्हाला मोरपीस आपल्या घरात आणायचं आहे आणि तो मोरपीस आणल्यानंतर आपल्या घरातली जी दक्षिण दिशा असते दक्षिण दिशेची भिंत असते त्या भिंतीला तो मोरपीस एखाद्या सेलो टेपनी तुम्हाला चिटकवून द्यायचा आहे आता हा मोरपीस दक्षिण भिंतीला चिटकवून दिल्यानंतर रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला या मोरपिसाची पूजा करायची आहे आणि मागणी करायची आहे मनोमन आपल्याला की माझे अडकलेले उधार पैसे मला मिळू दे ते स्वतःहून माझ्या घरी येऊ दे बस एवढीच आपल्याला एक इच्छा सांगायची आहे आणि ही ज्या वेळेस तुम्ही अगरबत्ती ओवाळतात हो किंवा धूप ओवाळतात त्यावेळेस मनोमन तुम्हाला बोलायचं आहे असं तुम्हाला रोज संध्याकाळी करायचं आहे बघा हा अतिशय कारगर उपाय आहे आणि अनुभव सिद्ध उपाय आहे असं केल्यामुळे या ज्या दिवसापासून तुम्ही उपायाला सुरुवात करतात त्या दिवसापासून तुम्हाला हळूहळू समजेलच की ज्याचे तुम ज्याच्याकडे तुम्ही पैसे दिलेले आहे किंवा आपले मागणे त्यांच्याकडे अडकलेले आहे ते येत्या काही दिवसातच स्वतःहून आपल्याला पैसे आणून देतात किंवा ते पैसे आपल्याकडे आपोआप येतात कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत कोणत्या ना कोणत्या कारणाने ते पैसे आपल्याकडे येत असतात म्हणून आपले पैसे कुणाकडे अडकलेले असतील ज्यांचे पैसे कुणाकडे अडकलेले असतील त्यांनी हा मोर पिसाचा उपाय करायचा आहे उपाय काही खूप मोठा नाही आहे किंवा खूप खर्चिक नाही परंतु अतिशय कारगर उपाय आहे या उपायामुळे अनेकांना त्या त्यांचे पैसे परत मिळालेले आहेत म्हणून हा उपाय मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तर लक्षात ठेवा मोर पिसाचा उपाय तुम्हाला करायचा आहे जोपर्यंत तुमचे पैसे तुमच्याकडे येत नाहीत हा उपाय दिवे लागणीच्या वेळेस तुम्हाला करायचा आहे देवाची पूजा झाल्यानंतर अगरबत्ती ओवाळल्यानंतर किंवा धूप ओवाळल्यानंतर तुम्हाला तोच धूप तो तोच कापूर इकडे सॉरी अगरबत्ती इकडे ओवाळायची आहे खूप काही जास्त मेहनत या उपायाला तुम्हाला लागणार नाही आहे आणि करत राहा मनोमन विश्वास ठेवून हा उपाय करत राहा बघा येत्या काही दिवसातच तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला नक्की मिळतील तर उपाय कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ